नमस्कार मित्रांनो के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या अंतर्गत मुक्त व दुरस्त अध्ययन प्रशाला हा विभाग जो सुरू झालेला आहे त्याच्या अंतर्गत बी कॉम या प्रथम वर्षाच्या प्रवेशिकेच्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की मुक्त आणि दुरुस्त म्हणजे डिस्टन्स एज्युकेशन जे आहे त्याद्वारे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेजला जाणं शक्य नाही आहेत अशा विद्यार्थ्यांना बाहेरून परीक्षा देऊन ह्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये पुढं काम करता येणार आहे तर अशा शिक्षणाच्या संदर्भातली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे आहे प्रथम वर्ष बी कॉम म्हणजे वाणिज्य शाखेतील प्रथम वर्ष तेरावी म्हणूयात आपण विद्यार्थ्यांना समजण्यासाठी या वर्गाचं बाहेरून प्रवेश मिळणार आहेत आणि कशा पद्धतीने ह्या शिक्षणाची कार्यपद्धती आहे ती संपूर्ण माहिती बी कॉम प्रवेश माहिती का माहिती पुस्तिका या अंतर्गत देण्यात आलेली आहे ज्यातून आपल्याला निर्माण झालेले सर्व प्रश्न ह्या ठिकाणी सॉल्व होणार आहेत सुरुवातीला थोडीशी प्रस्तावना आहे त्यानंतर प्रवेश पात्रता कोण या प्रवेशा संदर्भात कोणाला प्रवेश घेता येऊ शकतो त्याची पात्रता काय असेल बी कॉमसाठी तर ती पात्रता सुरुवातीला दिलेली आहे त्या अंतर्गत उपलब्ध विषय कोणते आहेत त्यांची माहिती आहे अध्ययनाचे माध्यम कोणतं ते तुम्हाला समजेल प्रवेश शुल्क किती असेल ते समजणार आहे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशी आहे त्याची माहिती असेल अभ्यास केंद्रावरील प्रवेश प्रक्रिया प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रं कोणती आहेत पाठ्यक्रम कोणता आहे अध्ययन साहित्य कुठं आणि कशी कुठून मिळणार आहेत प्राध्यापकांचे मार्गदर्शन व्याख्यानं ही तरती या ठिकाणी असणार आहे तर ती देखील तुम्हाला पाहायला मिळतील आणि परीक्षा पद्धती कशी असेल याविषयीची माहिती या पुस्तिकेमध्ये देण्यात आलेली आहे म्हणजे बऱ्याच प्रश्नांची जी उत्तरं आहे ती तुम्हाला याच्या अंतर्गत मिळणार आहेत पाहूयात प्रस्तावनेमध्ये सुरुवातीला सांगितले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दुरस्त अध्ययन प्रशाला या विभागांतर्गत बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजे बी कॉम या वाणिज्य शाखेतील तीन वर्षाच्या पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश उपलब्ध करण्यात आलेले आहेत सदर प्रवेश हे दुरस्त शिक्षण पद्धतीने दिले जातील म्हणजे बहिस्थ विद्यार्थी म्हणून कोणतेही नवीन प्रवेश दिले जाणार नाही आहेत तर हे सगळे याच अंतर्गत प्रवेश मिळणार आहेत विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्या परिपत्रकानुसार पारंपरिक पद्धतीतील पदवी आणि दुरस्त शिक्षण पदवी या समकक्ष इक्विव्हॅलंट असणार आहेत म्हणजे जे विद्यार्थी कॉलेजला जाऊन पदवी मिळवतील त्या विद्यार्थ्यांच्या पदवीबरोबरच दुरस्त म्हणजेच आता आपण जे बाहेरून परीक्षा देऊ तर त्यांची पदवी समकक्षच इक्वीव्हॅलंट एकच असणार आहे असं नवी दिल्ली यू जी सीचं म्हणणं आहे विद्यापीठ अनुदान आयोगाचं तर त्यामुळे दोन्ही डिग्र्या एक समान मानल्या जाणार आहेत त्यामुळं तुम्ही बाहेरून प्रवेश घेतला तरी कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही दूरस्थ शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष पारंपरिक शिक्षण पद्धतीप्रमाणे नाही म्हणजे जे, जे कॉलेजला जाऊन शिक्षण घेत आहेत त्यांच्या प्रमाणे आणि त्यांच्या बरोबरीने हे वर्ष नसणार आहे विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचनांनुसार दुरुस्त शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये सुरू होईल म्हणजे सप्टेंबरपासून यांचं सुरू होणार आहे बाकीच्या जे जून जुलैमध्ये सुरू होत असतील तर यांचे मात्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे सदर प्रवेश प्रक्रिया ही अंशतः ऑनलाईन पद्धतीने होणार आहे सदर प्रवेश शासाठी विद्यापीठामध्ये प्रत्यक्षात जाण्याची आवश्यकता नाही आहे मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रयोगशालेने दूरस्थ शिक पद्धतीने शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता अनेक अभ्यास केंद्रे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यापैकी विद्यार्थ्यांच्या सोयीनुसार एक अभ्यास केंद्र हे विद्यार्थ्यांना निवडायचे आहे आणि तिथे आपली प्रवेशिका पूर्ण करायची आहे सदर अभ्यास केंद्रे पुणे अहमदनगर नाशिक आणि सिल्वासा या जिल्ह्यांतील सावित्रीबाई फुले विद्यापीठांतर्गत संलग्न काही निवडक महाविद्यालयांमध्ये देण्यात आलेले आहे ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवेळी अभ्यास केंद्र असलेल्या महाविद्यालयांची यादी विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल त्या यादीमधून विद्यार्थ्यांनी त्यांच्या सोयीनुसार कोणतेही एक अभ्यास केंद्र म्हणजेच महाविद्यालय निवडायचं आहे आणि त्याद्वारे प्रवेश घ्यायचा आहे पात्रता तर पाहूयात कोण बी कॉम या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षास प्रवेश घेण्यासाठी पात्र असलेले कोण विद्यार्थी आहेत तर त्यांची माहिती पाहूयात सहा कॅन्डिडेट सहा प्रकारचे विद्यार्थी आहेत की जे या कोर्ससाठी पात्र आहेत पहिला आहे इंग्लिश विषयासह उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी पास झालेले विद्यार्थी जे आहेत ते या याच्यासाठी पात्र असणार आहेत इथं फक्त इंग्रजी विषयासह म्हटलेलं आहे त्यामुळं बारावी पास कोणतेही विद्यार्थी या ठिकाणी चालणार आहेत त्यानंतर माध्यमिक प्रमाणपत्र यत्ता दहावी परीक्षेनंतर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांचा तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम किंवा समकक्ष जे अभ्यासक्रम आहेत म्हणजे ज्यांनी दहावीनंतर डिप्लोमा वगैरे केलेले आहेत त्यांनाही ह्या प्रवेशासाठी अर्ज मिळणार आहेत त्यानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेनंतर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या औषध निर्माण शास्त्रातील दोन वर्षाची पदविका अभ्यासक्रम ज्यांनी पूर्ण केलेला आहे त्यांनाही याच्यासाठी प्रवेश मिळेल मध्य प्रदेश शिक्षण मंडळ भोपाळ यांची इंटरमीडिएट वाणिज्य कला परीक्षा चार विषयांसह उत्तीर्ण ज्यापैकी एक विषय जनरल इंग्लिश आवश्यक आहे तर त्यांनाही या प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळू शकतो त्याचसोबत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र व्यावसायिक एच एस सी व्होकेशनल और एम सी विषयी ज्याला म्हटलं जातं तर अशा विद्यार्थ्यांना देखील बी कॉमसाठी प्रवेश मिळणार आहेत आणि सहावा आहे महाराष्ट्र राज्य व्यावसायिक शिक्षण परीक्षा मंडळाचे दोन वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम ज्यांनी पूर्ण केलेले आहेत ते सर्व विद्यार्थी दुरस्त पद्धतीमध्ये प्रवेश घेण्यासाठी कोणतीही कमाल आणि किमान वयोमर्यादा ह्या लोकांसाठी नसणार आहे किंवाही यामध्ये प्रवेश त्यांना घेता येणार आहे यानंतर अभ्यासक्रम रचना याविषयीची माहिती आहे बी कॉम हा अभ्यासक्रम एकूण एकशे बत्तीस श्रेयांकामध्ये आहे सदर श्रेयंक पुढील प्रमाणे विभागलेले आहेत एफ आय बी कॉमसाठी चव्वेचाळीस क्रेडिट्स या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत कंपल्सरी इंग्लिशसाठी सहा कोर कोर्स आहे त्याच्यासाठी पहिल्या सब्जेक्टला आठ दुसऱ्याला सहा तिसऱ्याला सहा इलेक्टिव सब्जेक्ट आहे जनरल इलेक्टिव सब्जेक्ट पहिल्यासाठी सहा दुसऱ्यासाठी सहा आणि लँग्वेज आहेत एक कंपल्सरी लँग्वेज इलेक्टिव त्यासाठी सहा असे टोटल सव्वेचाळीस क्रेडिट एफ च्या वर्षामध्ये असणार आहेत एस वाय म्हणजे सेकंड इयरमध्ये बेचाळीस क्रेडिट असणार आहेत ते कशा पद्धतीने सब्जेक्ट वाईज कुठं मिळणार आहे ते दिलेलं आहे टी वाय बी कॉम थर्ड इयरसाठी फोर्टी से सिक्स सेहेचाळीस क्रेडिट्स आहेत असे टोटल क्रेडिट पाहिले तर एकशे बत्तीस क्रेडिटचा हा अभ्यासक्रम असेल आणि तो पूर्ण केल्यानंतर किमान तीन वर्षामध्ये तर कमाल सहा वर्षांमध्ये प्राप्त करणं आवश्यक आहे म्हणजे तीन वर्षामध्ये तो कंप्लीट होईल परंतु जर विद्यार्थी फेल झाले तर त्यांना सहा वर्षापर्यंत मुदत असणार आहे त्यानंतर सब्जेक्ट कसे आणि कुठल्या प्रकारचे असतील त्याविषयीची माहिती आहे इथं दिले आ, चार प्लस चार आठ क्रेडिट जे आहेत ते ॲडिशनल एक एक्स्ट्रा क्रेडिट जे आहेत ते नॉट टू बी कन्सडर इन कॅल्क्युलेशन हे कॅल्क्युलेट होणार नाहीत विच इज कंपल्सरी चूज एनी वन म्हटले एफ आयमध्ये ह्युमन राईट्स चार क्रेडिट किंवा डोमेक्रेसी इलेक्शन अँड गव्हर्नन्स यासाठी चार क्रेडिट आहेत किंवा मग एफ वाय बी कॉममध्ये ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्स जो आहे त्याच्यासाठी चार आहे यापैकी एक कुठलं तरी तुम्हाला कंप्लीट करावं लागेल टू जेनी वन म्हटले टी वाय टी वायमध्ये पुन्हा हे क्रेडिट आहेत त्यामध्ये कुठला तरी एक तुम्हाला निवडावं लागणार आहे मराठीत पाहूयात अभ्यासक्रमासाठी उपलब्ध विषय प्रथम वर्षाच एकूण सात विषय निवडणं गरजेचं आहे त्यामध्ये एकशे अकरा कंपल्सरी इंग्लिश हा कंपल्सरी आहे एकशे बारा फायनान्शियल अकाउंटिंग हा पण कंपल्सरी आहे एकशे तेरा बिझनेस इकॉनॉमिक्स हा देखील कंपल्सरी आहे त्यानंतर पुढीलपैकी कोणताही एक विषय निवडायचा आहे ज्यामध्ये बिझनेस मॅथमॅटिक आणि स्टॅटिस्टिक आहे कॉम्प्युटर कन्सेप्ट अँड ॲप्लिकेशन आहे या दोघांपैकी एक विषय तुम्हाला कंपल्सरी घ्यावा लागेल त्यानंतर पुढीलपैकी कोणताही एक विषय निवडायचा आहे जनरलमध्ये ज्यामध्ये ऑर्गनायझेशन स्किल डेव्हलपमेंट बँकिंग अँड फायनान्स कमर्शियल जॉग्रफी डिफेन्स ऑर्गनायझेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया थेअरी ऑफ प्रॅक्टिस ऑफ कॉपरेशन आणि मॅनेजरेल इकॉनॉमिक्स हे विषय आहेत त्यापैकी एक तुम्हाला निवडता येणार आहे सहावा विषय जो आहे त्यामध्ये देखील सहा विषय आहेत त्यापैकी तुम्हाला एक विषय निवडता येणार आहेत विषय या ठिकाणी आहेत स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही चेक करू शकाल त्यानंतर सातवा विषय जो आहेत त्यामध्ये देखील आपल्याला एक विषय निवडायचा आहे ज्यामध्ये ॲडिशनल इंग्लिश मराठी आणि हिंदी ह्या लँग्वेजेस आहेत लँग्वेजमधला एक लँग्वेज तुम्हाला सिलेक्ट करायची अशा प्रकारे हे पहिल्या वर्षामध्ये आपल्याला विषय निवडायचे आहेत एस वायमध्ये गेल्यानंतर दुसऱ्या वर्षामध्ये पुन्हा सात विषय आहेत ज्यामध्ये एनव्हायरनमेंटल स्टडीज बिझनेस कम्युनिकेशन कॉपरेट अकाउंटिंग बिझनेस इकॉनॉमिक्स बिझनेस मॅनेजमेंट आणि एलिमेंट ऑफ कंपनी लॉ हे कंपल्सरी असलेले सब्जेक्ट आहेत त्यानंतर म्हणजे एक दोन तीन चार पाच विषय कंपल्सरी झाले आणि उरलेले जे दोन विषय आहेत ते आपल्याला ऐच्छिक आहेत त्यापैकी आपण क का... काही विषय निवडू शकतो जे इथे सुरुवातीला एक विषय निवडायचा आहे इलेक्टिव सब्जेक्ट म्हणतात त्याला तर त्यामध्ये बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन बँकिंग आणि फायनान्स बिजनेस लॉ अँड प्रॅक्टिस कॉस्ट अँड वर्क अकाउंटिंग बिझनेस एंटरपर्नशिप मार्केटिंग मॅनेजमेंट यांसारखे विषय यापैकी एक विषय निवडायचा आहे त्यानंतर टी वाय बी कॉम तिसऱ्या वर्षामध्ये चार विषय कंपल्सरी आहेत त्यानंतर ऐच्छिकचा एक गट निवडायचा आहे ज्यामध्ये दोन सब्जेक्ट असणार आहेत म एकतर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन फर्स्ट सेकंड आणि थर्ड तुम्हाला निवडता येईल बँकिंग अँड फायनान्स सेकंड अँड थर्ड निवडता येईल यापैकी एक गट निवडायचा आहे अशा प्रकारे आ, ही अभ्यासक्रम ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे माध्यम कोणतं असेल तर सब्जेक्टनुसार सांगितले कंपल्सरी इंग्लिश फायनान्शियल अकाउंटिंग बिझनेस मॅथमॅटिक स्टॅटिस्टिक कम्प्युटर कन्सेप्ट अँड ॲप्लिकेशन ई कॉमर्स आणि ॲडिशनल इंग्लिश या हे जे विषय आहेत यांच्यासारखी कंपल्सरी इंग्रजी माध्यम असणार आहे म्हणजे हे तुम्हाला इंग्रजीमधूनच द्यावे लागतील त्यानंतर मराठी हा विषय मराठीतून असेल हिंदी हा विषय हिंदीतून असेल रिमेनिंग ऑल सब्जेक्ट जे आहे ते इंग्रजी आणि मराठी दोघांपैकी तुम्हाला जे माध्यम आवश्यक आहे त्या माध्यमातून देता येतील म्हणजे हे सुरुवातीचे पहिले विषय सोडले तर सगळे विषय तुम्ही तुमच्या माध्यमाप्रमाणे निवडू शकता हे विषय मात्र तुम्हाला इंग्रजीमधूनच मा द्यावे लागतील यानंतर सेकंड इयरमध्ये बिझनेस कम्युनिकेशन कॉपरेट अकाउंटिंग बिझनेस लॉ अँड प्रॅक्टिस कॉस्ट अँड वर्क अकाऊंटिंग हे विषय इंग्रजीमध्ये आहेत बाकीचे ऑल रिमेन सब्जेक्ट इंग्रजी मराठीतून देता येतील टी वाय बी कॉममध्ये एक दोन तीन चार पाच सब्जेक्ट जे आहेत हे पाच सब्जेक्ट इंग्लिशमध्येच आहेत उरलेले सर्व इंग्रजी मराठी माध्यमातून देता येणार आहे अशा प्रकारे माध्यम तुमच्या लक्षात आले असेल त्यानंतर प्रवेश शुल्क प्रवेश शुल्क किती असेल प्रवेश शुल्कामध्ये प्रवेश शुल्क परीक्षा शुल्क स्वयं अध्ययन साहित्य शुल्क यांचा देखील समावेश असल्याने ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेवेळी प्रवेश शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर इतर कोणतेही शुल्क पुन्हा भरण्याची आवश्यकता नसणार आहे किती शुल्क आहे हे दिलेलं नाही ते तुम्ही फॉर्म भरताना तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आ, ते सब्जेक्टनुसार आय थिंक चेंज होऊ शकतं कुठला तुम्ही सब्जेक्ट घेतला आहे त्यानुसार ते कमी जास्त होईल त्यामुळे या ठिकाणी सांगण्यात आलेलं नाही किंवा दिलेलं नाही पण ते, ते, ते एकदाच तुम्हाला भरायचे त्यानंतर कुठलेही शुल्क आवश्यकता नाही ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आ, ही जी आहे त्याच्यासाठी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ही पूर्ण करायची आहे त्यानंतर प्रथम प्रवेशासाठी कोणत्याही प्रवेश परीक्षा अथवा गुणवत्ता या लागणार नाहीत प्रवे प्रथम येणाऱ्याला प्राधान्येत या तत्वावरती मर्यादित जागा जोपर्यंत आहे तोपर्यंत प्रवेश दिले जाणार आहेत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेदरम्यान अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि विद्यार्थ्याची सही स्कॅन केलेली प्रत आवश्यक असणार आहे अभ्यास केंद्रावरती प्रवेश प्रक्रिया कशी होईल म्हणजे आता तुम्हाला हे विद्यापीठात जायचं नाही अभ्यास केंद्रावरती ही प्रक्रिया आहे तर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर प्रवेश अर्जाची पी डी एफ फाईल तसेच प्रवेश शुल्क पावती डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून घ्यायची आणि सदर सर्व प्रवेश अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह आपण निवडलेल्या अभ्यास केंद्रावर तातडीने जमा करणे आवश्यक असणार आहे प्रवेशासाठी अंतिम दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीस असल्याने आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रवेश अर्ज पंधरा सप्टेंबर दोन हजार बावीसपर्यंत अभ्यास केंद्रावरती जमा करणे आवश्यक आहे अन्यथा विद्यार्थ्यांचा प्रवेश अर्ज रद्द होऊ शकतो विद्यार्थ्यास अभ्यास केंद्रामध्ये जाणे शक्य नसल्यास तो प्रवेश अर्ज व कागदपत्रे जमा करण्यासाठी आपल्या प्रतिनिधी पाठवू शकतो परंतु विद्यार्थ्यांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी आवश्यक असल्यामुळे टपालाने किंवा कुरिअरने ते पाठवून चालणार नाही विद्यापीठाद्वारे प्रवेश अर्जांची पडताळणी होऊन सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरती पी आर एन नंबर प्राप्त होईल त्यानंतर विद्यार्थ्यांनी निवडलेल्या अभ्यास केंद्रावर प्राध्यापकांची मार्गदर्शनपर सत्र सुरू होतील प्रवेशासाठी आवश्यक का, आप कागदपत्रे कुठली असणार आहे तर जेव्हा तुम्ही अभ्यास केंद्रावरती प्रवेश अर्ज जमा करण्यासाठी जाल त्यावेळेस तुम्हाला खालील कागदपत्र सादर करावी लागतील एक प्रवेश अर्ज अभ्यास केंद्रात केंद्र प्रत म्हणतात त्याला प्रवेश अर्ज दुसरा जो आहे तो विद्यार्थ्यांची प्रत आहे ती आधार कार्ड मूळ प्रत व झेरॉक्स लागेल पात्र परीक्षेचे गुणपत्रक पत्र व झेरॉक्स पण लागणार आहे पुढीलपैकी एक कागदपत्र जे लागू असेल ते म्हणजे शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालय सोडल्याचा मूळ दाखला लिव्हिंग सर्टिफिकेट एल सी म्हणतो आपण त्याला ते असेल तर चालेल काही ठिकाणी विद्यार्थ्यांना स्थान प्रमाणपत्र मूळ प्रत म्हणजे टी सी मिळतो दहावी ज्यांनी झाली आणि नंतर कोर्स केले त्यांच्यासाठी तर, के तर स्थलांतर प्रमाणपत्र काहींना मायग्रेशन सर्टिफिकेट मिळतं तर तेही चालेल यापैकी कुठलंही एक कागदपत्र चालणार आहे तर एल सी कोणासाठी तर त्याचंही डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे तुम्ही एकदा नंतर ती वाचून घेऊ शकता हे सगळे टी सी कोणासाठी एल सी कोणासाठी मायग्रेशन सर्टिफिकेट कोणासाठी तर हे सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर त्यानुसार तुम्ही तुम्हाला तुम्ही कुठल्या याच्यामध्ये येत आहेत तर त्यांना ते सर्टिफिकेट आवश्यक असणार आहे जसं मुक्त व दुरुस्त अध्ययन प्रयोग प प्रशाळेमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जर किंवा इतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला असेल तर त्या विद्यार्थ्यांना टी सी मिळतो ट्रान्सफर सर्टिफिकेट मिळतं तर ते त्यांना द्यावं लागेल त्यांच्याकडे एल सी नसणार आहे किंवा मायग्रेशन सर्टिफिकेट पण नसणार आहे म्हणजे असं तुमच्याकडं कुठलं तरी एक डॉक्युमेंट याच्यातलं असेल ते तुम्ही जमा करायचे त्यानंतर महत्त्वाची सूचना इथं गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता कुठलीही नाही प्रवेशासाठी खंड प्रमाणपत्र गॅप सर्टिफिकेटची आवश्यकता नाही येथे स्पष्ट म्हटलेलं आहे त्यामुळं विद्यार्थ्या स्थलांतर प्रमाणपत्र जमा करणे आवश्यक असलेल्या अशा विद्यार्थ्यांना सन टी सी जमा करण्याची आवश्यकता नाही मायग्रेशन सर्टिफिकेट ज्यांनी जमा कर केलेले आहे त्यांना टी सी जमा करण्याची गरज नाही म्हणजे ह्या सगळ्या सूचना ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात पाठ्यक्रम नियमित वि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यापीठ मान्यताप्राप्त जो अभ्यासक्रम सिलेबस लागू आहे तोच पाठ्यक्रम दुरस्त शिक्षण पद्धतीतील विद्यार्थ्यांसाठी लागू आहे त्यामुळे सदर पाठ्यक्रम प्रशाळेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता सर्व अभ्यास केंद्रावर समान अभ्यासक्रम पाठ्यक्रम असेल अभ्यास केंद्र हे स्वायत्त महाविद्यालयांमध्ये असेल तरी देखील पाठ्यक्रम हा प्रयोगशाळेचाच चा असेल प्रशाळेचाच असेल स्वायत्त महाविद्यालयांना स्वतःचा लागू करता येणार नाही आहे स्वयं माध्यम साहित्य सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना विद्यापीठा मा मार्फत किंवा मा... मान्य अभ्यासक्रमानुसारच तयार केले स्वयं अध्यम साहित्य सर्व विषयांची पुस्तके उपलब्ध करून देण्यात येतात छापील पुस्तके विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यास केंद्रावरती उपलब्ध करून देण्यात येतील असंही या ठिकाणी म्हटले प्राध्यापांच्या माध्य मार्गदर्शन व्याख्याने दुरस्त शिक्षण पद्धतीमध्ये पारंपरिक शिक्षण पद्धतीप्रमाणे महाविद्यालयांमध्ये नियमितपणे जाणे आवश्यक नाही आहे प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रथमतः उद्बोधन ओळख वर्ग आयोजित केला जातो तसेच जा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या पुस्तकांचा वापर करून स्वयं अध्ययन कसे करा याबाबतज्ञ मार्ग प्राध्यापकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते यासाठी प्रत्येक विषयासाठी मार्गदर्शनपर समंत्रण सत्रे अकॅडमिक काउन्सिलिंग सेशन म्हटले त्याला ही रविवारी सुट्टीच्या दिवशी आयोजित केली जातात सदर सत्रांमध्ये संबंधित विषयाची तसेच त्या विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून दिली जाते दुरस्थ शिक्षण पद्धतीमध्ये स्वयं अध्ययन हे अत्यंत महत्त्वाचे असल्याने अभ्यास साहित्य पुस्तके वापरून स्वयं अध्ययन कसे करावे याचे त्या संदर्भातलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे काही विद्यार्थ्यांना अडचणी किंवा शंका यांचे निरसन देखील या ह्या सत्रांमध्ये केले जाईल तरी सदर सत्रांमध्ये सप्रक्रिये पणे Uh, सहभागी होणे विद्यार्थ्यांच्या हिताचे असणार आहे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येणार uh, काही सत्रे ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येतात बर uh, परीक्षा पद्धती कशी असेल तर बी कॉम अभ्यासक्रमासाठी वार्षिक परीक्षा पद्धती ह्या दुरुस्त याच्यासाठी लागू आहे ज्यामध्ये शैक्षणिक वर्षाच्या शेवटी सत्तर गुणांची वार्षिक परीक्षा घेतली जाणार आहे तसेच अभ्यास केंद्रांद्वारे घेण्यात येणाऱ्या अंतर्गत परीक्षेसाठी तीस गुण राखीव आहेत प्रत्येक विषयामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी अंतर्गत परीक्षा आणि वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षांमध्ये किमान चाळीस टक्के गुण मिळून स्वतंत्रपणे उत्तीर्ण होणे आवश्यक आहे कोणत्याही विषयामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी अंतर्गत परीक्षेत तीसपैकी किमान बारा गुण आणि वार्षिक परीक्षेमध्ये सत्तरपैकी अठ्ठावीस गुण मिळणे आवश्यक आहे म्हणजे बारा आणि अठ्ठावीस तुम्हाला गुण मिळावंच लागणार आहेत तेव्हा तुम्ही वार्षिक परीक्षेला पास गृहीत धरलं जाईल वार्षिक परीक्षा ही मुक्त अध्ययन प्रय शाळेच्या अभ्यास केंद्रावरतीच होणारी ज्या ठिकाणी तुम्ही सेंटर घेतले तिथंच असणार आहे प्रत्येक विषयामध्ये अंतर्गत आणि वार्षिक अशा दोन्ही परीक्षेत किमान चाळीस टक्के गुण मिळाल्यानंतर विद्यार्थ्यास त्या विषयांचे श्रेयांक प्राप्त होतील प्रथम वर्षाच्या सहा विषयांच्या चव्वेचाळीस रँकांपैकी किमान बावीस श्रेयांक प्राप्त झाल्यानंतरच विद्यार्थी द्वितीय वर्षाच्या प्रवेशात पात्र ठरणार आहेत त्यानंतर तथापि तृतीय वर्षात प्रवेश घेते वेळी प्रथम वर्षाचे सगळे श्रेयंक पूर्ण असणे गरजेचं असणार सेम आपलं जे रेग्युलर विद्यार्थ्यांना नेम आहे तेच नियम ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात या संदर्भात काही शंका असल्यास आपण निवडलेल्या अभ्यास केंद्रांशी संपर्क साधता येईल असं म्हटलेलं आहे अभ्यास केंद्रांचा संपर्क तपशील प्रयोगशाळेच्या युनिपुणे डॉट ए सी डॉट इन ये सो ये या सोयल या संकटस्थळावरती उपलब्ध आहे अशा प्रकारे ही प्रथम वर्ष वाणिज्य म्हणजेच एफ वाय बी कॉम ह्या वर्षाच्या मुक्त किंवा बहिस्त किंवा त्याला पण डिस्टन लर्निंग म्हणतोय याच्या अंतर्गत जे विद्यार्थी प्रवेश घेऊ इच्छित आहेत तर त्यांच्यासाठी ह्या सूचना होत्या मला वाटतं सगळ्यांच्या ह्या सूचना लक्षात आलेल्या असाव्यात ज्यांना हे समजले नाही त्यांनी पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन ही माहिती वे पत्रिका तुम्ही डाउनलोड करून घेतली तर तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी लक्षात यायला मदत होईल चला तर मित्रांनो आज आपण एफ आय बी कॉमच्या माहिती पाहिली नेक्स्ट येणाऱ्या व्हिडिओमध्ये एफ आय बी एच्या संदर्भातल्या विद्यार्थ्यांना देखील अशाच प्र प्रकारे माहिती पुस्तिका आहे तर त्या अंतर्गत काय नियम येत आहेत तर त्यादेखील आपण अभ्यासणार चला तर मग भेटूयात आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार